प्रतिनिधि समालोचन कक्ष कड़िया दोनों संघ बराबर बारावे प्रतिनिधि चले दुसरी मैच पाहतो रामवाडी विपक्ष सिंगडोलिया दोन संघ दरम्यान टॉस जिंकला रामवाडी संघाने प्रथम तर बॅटिंग स्वीकारले शतरक्षणासाठी आमंत्रित केले सिंगडोल संघाला गोलंदाजी मार्क वरती वैभवला पाहतो पहिले षटक हद्दलताना ओमकार स्टॅकिंग गेट वरती पहिला बॉल त्याच्यावरती मोठा फटका ओमकारच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती सी मारू शकतार कणकणीत दंडा निघत्या षटकार ओमकाराच्या बॅट मधून वरती आलाय षटकार ओमकारच्या बॅट मधून वैभव या गोलंदाजाचं स्वागत केलं षटकारानं सहा धावा धावफलकावर दुसरा चेंडू आकुट टप्प्याचा बॉल सरळला जातो या वाईटच्या स्वरूपात आले एक धाव लवर फुलटॉस गतीमध्ये परिवर्तन जिंकल्या पेसनं हा बॉल हाकला होता निर्धाव चेंडू झाली जाते इतरमध्ये निर्धाव चेंडू फेकला जातो गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून जिथे पहिल्या बॉल वरती षटकार आला तर दुसरा चेंडू फेर फेकला आणि तिसरा बॉल निर्धाव गोलंदाज वैभव यानं तर गोलंदाज तयार झालाय वैभव या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केली होती तिथून मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव
या दरम्यान मोठा फटका ओमकारच्या बॅट मधील लांबांना त्या दिशेने हा बॉल त्या दिशेला सोडली जाईल. खराब क्षेत्ररक्षण बॉल उचलणार फेकणार एकदा पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात दोन देखील पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीन धावा देखील सहज रीतीने पूर्ण रनिंग बीट विथ द विकेट मानावी लागेल. इथून होतील तीन धावा पूर्ण तीन या धावसंख्येने मात्र धावफलक जाऊन पोहोचले दहा या अंकावरती. दहा धावा धावफलकावर पहिले षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये वैभव गोलंदाजी करताना पाहतोय. पहिले षटक मेंटेनिंग पॉवर प्ले ते षटक अत्यल्ताना पाहतोय वैभव या गोलंदाजाला. दहा धावा धावफलकावर अगदी मागच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलाय फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा दहा. पंच कदाचित शेवटचा बॉल एक शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिल्या बॉल वरती षटकार दुसरा चेंडू स्वेअर त्याच्यानंतर दोन चेंडू निर्धाव नंतरच्या बॉल वरती तीन धावा आणि हा चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पाच चेंडूची झाली होती एक शेवटचा बॉल शिल्लक. वैभव गोलंदाज तयार. या दरम्यान बॅटची कडा स्लिप ते क्षेत्ररक्षकाकडे हा बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एक बॉल. इथून मात्र एक बॉल होईल पूर्ण पहिल्या षटकाच्या इथेंना समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले अकरा या अंकावरती. अकरा धावा धावफलकावर. अकरा धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक पाहते रोहिदास गोलंदाजी मार्क वरती. प्रकाशला पाहतो स्ट्रायकिंग गेट वरती. न स्ट्रायकिंग गेट वरती ओमकार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकात त्यांना अकरा धावा टोकल्या ओमकार आणि प्रकाश या दोन फलंदाजांना. परंतु दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटने अगदी चावकवर रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार कणकणीत दंडाने चौकार प्रकाश याच्या बॅट मध्ये. फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वरती चौकार लगावली आहे आणि दुसरा बॉल अकूट टप्प्याचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी आणि त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक त्यांना मात्र टिपली होईल फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयला पाहतो. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार लगावली प्रकाश या फलंदाजाने. दुसऱ्या बॉलवरती मात्र फलंदाजाला बाद केला प्रकाश या फलंदाजाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. कोलबरी डब्याचा बॉल होता त्याला खुदून करण्याचा प्रयत्न तो सक्सेस झालाय विजय या फलंदाजासाठी.
एकदा पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तो देखील सहज रीतीने पूर्ण आणि दोन धाबा इथून होतील सहज रीतीने पूर्ण दुनिया धावसंख्येनं धावफलक 17 अंकावरती 17 धावा ऑन द स्कोअर बोर्ड 1-17 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक फलंदाजाला बाद केलं दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाला त्याचा बॉल हलक्या त्यानं त्या दिशेला सतरक्षक टर्डीआरच्या आतमध्ये बॉलला थांबवलं. तिथून मात्र मिळेल एक सिंगल. या दरम्यान मोठा फटका त्या दिशेला सतरक्षक तसे आवाकाशा बाहेर बॉलला फेकून दिलाय ओंकार त्या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकारच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती 24 धावा धावफलकावर. ओंकार खऱ्या अर्थानं षटकातील पहिल्या बॉलवरती त्यानं षटकार लगावला होता चौथा फलंदाज ओंकार. या दरम्यान झेल सोडली जाते यष्टीरक्षकानं महत्वाच्या फलंदाजाची झेल सोडली. इथं मात्र झेल ड्रॉप एक सिंगल मिळेल एक या धावसंख्येनं धावफलक जामून पोहोचले 25 अंकावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती पाहतोय रामवाडी या संघाची. एका बाजूला रामवाडी तर दुसऱ्या बाजूला सिंगल असं सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक पाहतोय सोपान गोलंदाजी मार्क वरती. सोपान गोलंदाजी मार्क वरती आल्या आल्या मात्र पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद केला ओंकार. सलामीला आलेला फलंदाज त्याला मात्र बाद करण्यात माहीर ठरला सोपान हा गोलंदाज. बाची कडा होती यष्टीरक्षकाने मात्र टिपली होईल आणि फलंदाज बाद. ओंकारच्या पारीत दुसरा धक्का लागलाय रामवाडी या संघाला स्वरूपात. त्याला नवीन फलंदाज या लगेच मैदानाच्या आत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किरण. अकुट त्याचा बॉल बाची कडा एसटी रक्षकानं बॉलला अडवलं. इथून मात्र खऱ्या अर्थानं अशा बॉल वरती मोठे फटके येणं गरजेचं असेल रामवाडी या संघाला. किरण फलंदाजीसाठी आलाय किरण नवीन बॅटर मैदानाच्या आत. बाकी कडा एसटी रक्षकानं सोडली होईल स्लिपचा सतरक्षक. दोन दोन सतरक्षक धावत असताना आपण पाहतोय त्या दिशेला बॉलला अडवलं एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. दोन धावा देखील सहज रीतीने पूर्ण दुनिया धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलो 27 अंकावरती 27 धावा धावफलकावर. तिसरे षटक चालू असताना सोपान गोलंदाजी करत असताना पाहतो लोअर पोईंटा सडवा बॅटनर लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या दिशेला सतरक्षक बॉल उचलणार फेकणार
दोन धावा सह दुर्जन पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल खऱ्या अर्थानं विजय आणि किरण या दोन फलंदाजांच्या माध्यमातून किरणच्या बॅट मध्ये स्टेटन ग्राउंड फटका मध्ये फटके मारणं गरजेचं असेल राम ओडिया संघाला दोनदाला पूर्ण या दरम्यान मोठ्या फटका किरणच्या बॅट मधून सर्व समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार किरण याच्या बॅट मधून आला कणकणीत दंडत एक माहितीर षटकार षटकारच्या सहना धावसलग जाबून तीन षटक तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती धावा आपण पाहतो 37 या दरम्यान झेल जमिनीवर दान झाली खऱ्या अर्थानं झेल टिपणं गरजेचं असेल त्या सिंगल संघाला एका बाजूला सिंगल दुसऱ्या बाजूला रामवाडी या दोन संघ दरम्यान सामना झाला मैदानाच्या आतमध्ये पाहतो गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक सागर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या झेलवर मात्र एकच धाव एका धावसंख्येनं धावसलग जाऊन पोहोचले किरण याच्या बॅट मधून चौकरच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 42 अंकावरती 42 धावा धावफलकावर शेवटचे षटक या षटकात मोठे धावसंख्या रचणं गरजेचं असेल रामवाडी या संघाला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय आणि किरण किरणच्या बॅट मधून आले चौकार तिथून मात्र
आता थांबवलंय गोलंदाज सागरियाना. ब्लॉकआउट रिजन मध्ये हा चेंडू फेकला होता सागरिया गोलंदाजाला. सरळ बॉल उशिरेचे येतात निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू फेकला जातो सागर या गोलंदाजाकडून. चौथे षटक चौथ्या षटकातील जवळपास तीन चेंडूची झाली आता एक. गोलंदाज तयार सागर. या दरम्यान शेतीच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने हा बॉल बॉल उचलल्यावर फेकणार. प्रतिक्रियेत दोन धावा. रनिंग बुडीचं विकेट म्हणावं लागेल. दोन या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं होते मात्र अर्धा बाजना क्रॉस द लाईन फटका. त्या दिशेला लहानसा शतरक्षक होता त्याला मात्र तकलीन बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या दिशेला होता शतरक्षक त्यांना बॉल अडवला आणि दोन धावा पूर्ण. सागर गोलंदाजी मार्कवरती पाहते. चौथे षटक चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. किरण ऑन द स्ट्रायकिंग गेम. किरण ला पाहतो समोरच्या दिशेने. वाईट चेंडू खराब गोलंदाजी सागर याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. वाईट चेंडू फेकला जातो डाव्या इष्टीच्या बाहेर हा बॉल. डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचाने मात्र वाईट घोषित केला. एक अवंतर धाव. अकुटप्पाचा बॉल सरळ शरीरावरती अब्दुल्ला. तिथून मात्र असलेच्या शत्रक्षकाकडे हा बॉल. बॉल उचलणार फेकणार खराब फेकी. दोन धाबा इथून होतील पूर्ण. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज झालाय बाद किरण. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 49. 50 धाबेची गरज असेल विजयासाठी. ती मात्र सिंगल संघाला. एका बाजूला सिंगल दुसऱ्या बाजूला रामवाडी. प्रथमता बॅटिंग करत असताना रामवाडी संघानं धावा टोकल्या. ते मात्र 49. 50 धाबेचं आव्हान रचलंय. मोठा डोंगर रचलाय तो सिंगल संघासमोर. चला रामवाडी संघ आपण क्लिंगिले पण घेऊन लगेच या मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्धाने चार षटकांचे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चार षटकांचे सामने. प्रथमता बॅटिंग करत असताना 49 ठोकल्या धाबा आणि 50 धाबेची गरज. त्याला सालुक संघाचा कर्णधार आणि रिजपे संघाचा कर्णधार. रिजपे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सालुक संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यानंतर जे मॅच असेल. गुगल पे मार रहा तुला. नाही गुगल पे तो कॅश दे. कॅश दे करा. गुगल पे मारा. ऐकतात.
अरे तो आके याला गूगल पे चला गया तो मजे में बिग मागे ने करते दिसना सदा था तो आके याला गूगल पे मारा येडा तेरे मागे कुतुला पैसा लगते आपण इधर रे तो आधी याला स्कॅनर नाही स्कॅनर दे तो माला स्कॅनर आज स्कॅनर मागे ते याना सगळं मागे जे डायरेक्ट चपसून मार ₹100 ए नाना घर जात रे तू जा आता दिस थोडं मला इकडे हाथ ना ये पटकन तर सलामीची जोडी मैदानाच्या आत मध्ये आपण दाखल झाले रोहिदास आणि सोपान ही सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहतोय सुंदर संघाचे गोलंदाजी मार्ग वरती ओमकार बॉल पहिला चेंडू नो पंचाने मात्र नो बॉल घोषित केले एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सोपानला बाद सोपानच्या बॅट मधून पहिलाच बॉल सुमारीच्या पाल बाजण्याचा प्रयत्न होता सोपान या फलंदाजाचा परंतु बॅट वरती मंगेश पवार अपन संजय नगर संघाकडून प्रवेश केला मंगेश पवार जतीन मालच्या दिशेने ओंकार गोलंदाजी करताना पाहतो कोलवर डब्ब्याचा बॉल अगदी लांबाच्या रिजन मध्ये हा बॉल फरार क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल सीमारेषा ओलांडली आणि बॉल फरार धावा मिळतील चार सोपांच्या बॅट मधून आला हा चौकार असे फटकेबाजी करणं गरजेचं असेल एकोणपन्नास धावा ढोकळ्या प्रथमतः बॅटिंग करत असताना रामवाडी संघाने पन्नास धावेचं लक्ष्य असताना अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे सिंगल संघाला सोपांच्या बॅट मधून चौकार धावफलक सात या अंकावर लवर बोलताच गतीमध्ये परिवर्तन खराब क्षेत्ररक्षण एकच धाव इथे मात्र एकच धाव होईल पूर्ण एका धावसंख्येनं धावफलक आठ या दरम्यान लवर बुलटॉस होता त्या दिशेला क्षेत्ररक्षक तरडियाडच्या आतमध्ये बॉलला थांबवलं बाकी टॉपर जो तीस होते पालेत्र मध्ये डीप्लाय होईल
फलंदाजबाज सोपान पहिला धक्का शिंदे संघाला सोपान याच्या स्वरूपात लागलेला हा पहिला धक्का टॉस जिंकला सालोक संघाने चला निर्णय कलवा त्यांचा लगेच सामना स्टार्ट करा फलकावरती धाबा न या दरम्यान मोठा फटका लॉन्ग ऑन रिजन मध्ये त्या दिशेला सतरक्षक बॉल अडवला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दोन धाबा देखील सहभागीचा पूर्ण पूर्ण दोन्ही धावसंख्येने दाखला 11 घरी येतात या दरम्यान मोठा फटका त्या दिशेला सतरक्षक समोरच्या दिशेने हा बॉल डाऊन दिशे सतरक्षक बॉल उचलणार फेकणार एकदा पूर्ण खराब सतरक्षण होताना पाहतो फेकी देखील खराब आणि एक धाव पंच धावा किती दोन तिसरी धाव घेताना धावसंख्येच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद वन शॉट एकच डाव 12 धावा डाव फलकावर मला लगेच किशोर जा मागत जा मागा भारी जाऊन मागत मागत घ्या आम्ही मंत्री भरी द्या सागर पवार आपण या समालोचन कक्षाकडे चला पण तो सामना स्टार्ट करा लगेच मुर्चा
12 धावा धावसल कवर। चला पंजे सामना स्टार्ट करा। मोठ्या बटक्याची गरज असेल सिंधुदुर्ग संघाला। ये तो तेने पानी का ये सोमना वाइट कैंडी की झाली है सांता सोमनाथ ए सोमनाथ फलों संगा अपन निर्णय का तो कलवाई से दरम्यान मोठा फटका लांबा फ्रीझन मध्ये त्या दिशेला शतरक्षक बॉल उचलणार फेकणार बॉल इशर आर शतरक्षकाला चकून बॉल सी मारिशा पार चौकार फलक संघाने टॉस जिंकून शतरक्षण फेकले फलंदाजीसाठी आमंत्रित केले। गोलंदाज तैयार या दरम्यान अगदी सिल्वर आर्म बॉल फेकला होता सर्जी आर च्या हाताच्या बॉलला थांबवलं एकच धाव मिळेल। तर गोलंदाज तैयार झालाय फुलटॉस बॉल अगदा बॅटमॅन लॉंग ऑफच्या दिशेनं हा बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑन याच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला होता त्या दिशेला खराब शतरक्षण बॉल फेकी देखील खराब त्यांचा धावा किती तीन धावा इथून होतील पूर्ण तीन या धावसंख्येने धावफलक 21 अंकावरती दुसरे षटक चालू मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावफलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल तो संपर्क झाला नाही सरळ बॉल इष्टीरक्षकाच्या हातात निर्धार चिंदे इथे निर्धार चिंदू फेकला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने असे चेंडू फेकले तर कदाचित विजय जिंकू शकतो। रामवाडी या संघाला मोठा फटका त्या दिशेला शतरक्षक बॉल उचलणार फेकणार एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न एकच धाव एकच धाव मिळेल। एक या धावसंख्येने मात्र धावसंख्या धावफलक जागून पोहोचले 22 अंकावरती 22 धावा धावफलकावर दुसरं षटक चालू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय यानंतरची मॅच फिरक असेल एका बाजूला सालोक दुसऱ्या बाजूला रजको या दोन संघा दरम्यान कोलबल डब्बाचा बॉल खोदून करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फालोत्र मध्ये अडवलाय तिथे मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जागून पोहोचले 22 अंकावरती 22 धावा धावफलकावर
चलो लगे सामना स्टार्ट करा। मे दिशा आता 12 झेंडू आणि 28 धावांची गरज असेल विजयासाठी सिंगल संघाला। 12 झेंडू 28 ची गरज, 14 धावा टोकायच्या लातूर दोना फलंदाजाला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॉल शरीरावर आदळला, निर्धाव चेंडू फेकला जातो। तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात, पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर दुसरा बॉल अगदी पायावर आदळला, बाद झेपील पंचाने मात्र बाद घोषित केले, फलंदाज बाद। दुसरा धक्का सिंधू संघाला। फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये। तिसरे षटक चालू असताना पहिला चेंडू जिथून बॅट फेकला तिथून दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केला, 22 धावा धावसल कव्हर। न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय मंगेश, मंगेशला पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आत मध्ये। धावको जातो तो फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय, पहिला चेंडू पेश करून नो बॉल, पंचाने नो बॉल घोषित केलाय। मंगेशला पाहतो, मंगेशच्या बाद मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने छोटा ग्राउंड फटका एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दोन धावा होतील का पूर्ण आणि दोन धावा देखील साहेब रचना पूर्ण। खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळणं गरजेचं असेल,
जबल पास 50 धावे से लक्ष्य है तो पल्ला गाटाई जे 25 धावा धावल कवर अजु 25 धावे की गरज विजयासाठी शतकातील काही चेंडू शिल्लक असतील गोलंदाज तैयार 25 धावे की गरज फलंदाज बाद त्रिशला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद धक्का क्रमांक तिसरा लागलाय तो शिंदोळ संघाला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर सागरला पाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंचवीस धावा धावपळ कव्हर शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील चार चेंडूची झाली असते चार चेंडू ची झाली एक चेंडू नऊ शेकला जबल पास 25 धावा अजून 25 धाव्याची गरज विजयासाठी आठ चेंडू 25 धाव्याची गरज सागर सागरच्या बाजूची कडा होती इष्टरक्षकांना केली होती स्लिपच्या शत्ररक्षकांना बॉलला अडवलं एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने धावफलक सव्वीस अंकावर कोलबाई डब्बाचा बॉल होता सरळ बॉल इष्टियन वरती आदला इष्टिया उद्ध्वस्त दांडी गेल फलंदाज झालाय बाद तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथे षटक दीपक गोलंदाजे मार्फती सात चेंडू 24 धावांची गरज असताना कर्णधाराने जबाबदारी सोपवली विशाल
न्यू बॉर्डर मैदान आज दाखिल दीपक गोलंदाज दीपक या गोलंदाजा वरती जबाबदारी सोपवली कर्णधारान सात चेंडू 24 धावा रोखायचे गोलंदाज दीपक याला स्टार्टिंग वरती सागर एक लहानसा फलंदाज गोलंदाज तैयार पहिला बॉल पहिला चेंडू फुल टॉस एकदा पूर्ण दुसरे धावीचा प्रयत्न आणि दुसरे धाव घेताना धावपेटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद पहिला चेंडू फुल टॉस होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी कारदिर्गीसहन हा फटका एकच धाव मिळेल दुसरे धाव घेताना धावपेटच्या स्वरूपात फलंदाज बाद धावसंख्यावरती धावा 27 धावा पाच चेंडू 23 ची गरज असेल विजयासाठी ती मात्र शिंदोर संघाला पाच बॉल आणि 23 धावीची गरज असेल आता चार चेंडू 23 ची गरज एकूण एकदा चेंडू फेकलाय न्यू बॉर्डर मैदानाच्या आत दाखल झालाय दीपक वाईट चेंडू वाईट चेंडू फेकला जातो खऱ्या अर्थानं दरम्यान पाहिलं गेलं तर तिथे मात्र वाईट चेंडू फेकला गोलंदाजांना गोलंदाज तयार झालाय दीपकला पाहतो गोलंदाजी करत असताना खुर्च्यांना बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाडाने बॉल तो संपर्क झाला नाही सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू फेकला जातो आहे मी आणतो खुर्च्या खुर्ची घे ना खुर्ची घेऊन खऱ्या अर्थानं दीपक गोलंदाजी करत असताना जबाबदारी सोपवली या दरम्यान अगदी फिंगर रोल करताना पहिला फिंगरचा वापर केला बॉल जसा वळला तसा फलंदाजाच्या शरीरावरती आदरला तर हिंमत झाली तर लगेच सालोक संघ आपण प्लिंगेले पण घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा टॉस जिंकला या सालोक संघानं 17 क्षण स्वीकारलाय गोलंदाज तयार दीपकला पाहतो आता एक तर्फे सामना झोकलाय तो मात्र रामवाडी या संघाकडे बॉल बाकी कडा स्लिपच्या सत्रक्षकानं बॉल अडवलाय